नमस्कार शेतकरी बांधवांनो, नेहमीप्रमाणे आज नवीन काहीतरी माहिती घेण्यासाठी मी तुमच्यापुढे उभा आहे। जे जे आपण अशी ठावे ते दुसऱ्यांशी सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन, या श्री समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे आज आपण शेतकऱ्यांना येणाऱ्या आत्ताच्या घडीच्या ज्या महत्त्वाच्या समस्या पुढे उद्भवू शकतात त्यापूर्वी त्यांना कसं नियंत्रित केलं जाऊ शकतं याबद्दलची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, खरीपामध्ये महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्वारी, ऊस, मका यासारखी पिकं आपण घेतो। रब्बीमध्ये आपण हरभरा घेत असतो, त्याच्यानंतर विविध प्रकारचे गळीत धान्य, त्यानंतर आपण गहू घेत असतो। शेतकरी बांधवांनो, नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का, आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर त्यांनी नीट बघितलं, 5-6 दरम्यानमध्ये आपल्याला वळवाचा पाऊस झाल्यानंतर निंबासारखं जे एखादं झाड असेल आपल्या आजूबाजूला घराच्या, त्यानंतर समजा जर तुमच्या आजूबाजूला बोर असेल किंवा त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जर महत्त्वाचं म्हणजे बाभळीचं झाड असेल, तर त्याच्या पानांना खाणाऱ्या काही भुंगे आपल्याला तिथं दिसतात। ते भुंगे कसे असतात, तो कसले भुंगे असतात, तर ते नकळत आपल्याला माहीत असलेली जी हुमणी आळी, त्या हुमणी आळीचे भुंगे आपल्याला तिथं दिसून येतात। तर त्याच हुमणी आळीची माहिती, तिचं जैविक नियंत्रण, तिचं नुकसानीचा प्रकार, तिचं रासायनिक नियंत्रण आणि सगळ्यांना मिळून आपल्याला कसं काम करायचं याचा एक महत्त्वाचा माहितीपट घेऊन मी तुमच्याकडे आज आहे। मी तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आपण ॲग्रोप्रधान ठेवलं आहे। जे कोणी शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असतील, त्यांनी आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या। फेसबुकवर हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर फेसबुकला आपल्या पेजला एकदा लाईक करा आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय काही तुम्ही जाऊ नका। चला आपण आपल्या माहितीकडे वळूया। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या 2 ते 3 प्रजाती या हुमणी आळीच्या दिसून येतात। त्यामध्ये होलोट्रेकिया सेराटा नावाची एक आळी आहे, तिचं चित्र मी तुम्हाला दाखवून देतो। दुसरं म्हणजे होलोट्रेकिया कॉन्सेनग्विनिया आहे आणि 3 नंबरची महत्त्वाची आळी म्हणजे लिकोफोडिस लेपिडोफोरा। या प्रकारच्या महत्त्वाच्या 3 आळ्या आपल्याला महाराष्ट्रभर दिसून येत असतात। त्यामध्ये या आळांचं विभाजन वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं ही जी आळी आहे, ही आळी महत्त्वाची म्हणजे कोलिओप्टेरन ही तिची ऑर्डर आहे। कोलिओप्टेरन ऑर्डर जरी असली तरी हिची आळी अवस्था खूप महत्त्वाची आहे, कारण ही आळी अवस्था सगळ्यात भयानक आपल्याला दिसून येत असते। ही आळी महत्त्वाची राष्ट्रीय एक कीटक आहे। राष्ट्रीय कीटक म्हणजे महाराष्ट्रच काय, भारतभर सगळीकडे आपल्याला ही आढळून येत असते। त्यानंतर ही बहुभक्षक कीटक आहे। एकाच पिकावर न येता खूप साऱ्या पिकांवर ह्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे। एकदा ही आळी आली का कमीत कमी 50 ते 60% प्रादुर्भाव आपल्याला या आळीमुळे झालेला दिसून येतो। आळीचं लक्षणं काय आहे बरं, कसं समजून घ्यायचं का आपण या आळीने प्रादुर्भाव केला आहे? सगळ्यात महत्त्वाचं जीवनक्रम त्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण जीवनक्रम जर लक्षात आला तर हिचा प्रादुर्भाव कसा होतो आणि ते थांबवला कसा जाईल हे लक्षात आपल्याला येऊ शकेल। त्यासाठी जीवनक्रमाचे 4 महत्त्वाचे टप्पे हिचे पडतात। त्यामध्ये पहिला टप्पा असा का, मिलनानंतर, मिलन म्हणजे 2 भुंग्यांमध्ये मिलन होतं, नर आणि मादी मिलन झाल्यानंतर ही आळी आपले स्वतःचे जे अंडे असते ते अंडे जमिनीच्या खाली देत असते। जमिनीच्या खाली अंडे देताना कमीत कमी पुंजक्याने 50 ते 60 अंडे बाजूबाजूला देत असते, अगदी चित्रात दाखवल्या प्रमाणे। या आळीचा रंग, अंड्यांचा जो रंग असतो तो अंड्यांचा रंग असतो सफेद। त्या सफेद रंगावरती काही वेळेस माती पण टाकते। जमिनीच्या खाली 15 ते 20 सेंटीमीटर खाली जमिनीच्या खाली भुंगे राहतात आणि तिथे त्या आळ्या देत असतात, अंडी देत असतात। हे जे अंडे असतात ना, कमीत कमी 12-15 दिवसानंतर उबतात। उबलेल्या अंड्यांमधून आळ्या बाहेर येतात, या आळ्या सफेद रंगाच्या असतात आणि ही आळी अवस्था सर्वात भयानक आपल्या पिकाला ठरत असते। ही आळी काय करते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळी ही जमिनीत असलेला जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब खाऊन जगत असते किंवा ऑर्गॅनिक मॅटर खाऊन जगत असते आणि त्यावरून ज्यावेळेस तिचं मन उबतं त्यानंतर आपल्या पिकाच्या ज्या काही रूट आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो का आपले जे मूळ आहेत, ती मुळं कुरतडून ही आळी आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसानदायक ठरत असते। अर्थातच ज्यावेळेस या आळीने आपल्या पिकावर जर तिचे जर मुळं खाऊन घेतले तर आपल्या झाडाला अन्न ग्रहण करता येत नाही, सूक्ष्मद्रव्ये किंवा प्रायमरी आणि सेकंडरी न्यूट्रियंट ग्रहण करता येत नाही आणि त्याचा प्रादुर्भाव पुढे जाऊन काय होतं तर आपलं मोठं आर्थिक नुकसान होताना दिसून येत असतं। मग साहजिकच आहे, आपल्याला पाला वाढलेला दिसतो, झाडाची वाढ खुंटते आणि योग्य त्या प्रमाणामध्ये ऊसाचीही वाढ होत नाही किंवा बाकी कोणत्याच पिकाची होत नाही। ऊसात तर हा मोठा प्रॉब्लेम दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा असेल किंवा मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर आपल्याकडे नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा प्रॉब्लेम ह्या आळीमुळे दिसून आलेला आहे। त्यानंतरची जी महत्त्वाची जी स्टेप आहे, तर ही स्टेज येते ती म्हणजे भुंगेरा अवस्थेची। शेतकरी बांधवांनो,
तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे का या आळीचा जो जीवनक्रम आहे तो वर्षभरातून एकदाच या आळीचा जीवनक्रम होत असतो। म्हणजे काय, या आळीला एक पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागत असतं। आणि त्यातली सगळ्यात मोठी जो जीवनक्रमाची जी स्थिती आहे ती म्हणजे आळी अवस्था, का जी आळी अवस्थेमुळे आपल्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। आणि ही आळी अवस्था कमीत कमी 6 ते 7-8 महिन्याची आळी अवस्था असते आणि त्याच अवस्थेमध्ये ही मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान करून देत असते। त्यानंतर तिचे परिबांधवांनो, आळी अवस्थेनंतर सगळ्यात महत्त्वाची जी स्थिती हिची बनते ती स्थिती बनते कोशावस्थेची। कोशावस्थेमध्ये 20 ते 25 दिवसानंतर या कोशांमधून एक भुंगेरे बाहेर येत असतात। भुंगेऱ्यांचा रंग हा तपकिरी थोडासा पिवळसर तपकिरी रंगाचे असतात, अगदी चित्रात दाखवल्याप्रमाणे। हे भुंगेरे काय करतात, बघा वळवाचा पहिला पाऊस झाला तर हे भुंगेरे जमिनीच्या खाली लपलेले असतात। त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची मादी भुंगेरे बाहेर येतात। त्या मादी भुंगेऱ्यांच्या नंतर नर भुंगेरे बाहेर येतात। मिलनाचा कालावधी चालू असतो। आपल्या घराच्या जवळच्या आसपास 5 ते 6-7 दरम्यान आपल्या घराच्या जवळ जर एखादं निंबाचं झाड असेल किंवा एखादं जर समजा असलं बोरीचं झाड असेल किंवा बावळीचं झाड असेल, त्या बावळीच्या झाडावर हे भुंगेरे पाणी खाण्यासाठी येतात। त्या ठिकाणी 15-20 मिनटं त्यांचं मिलन होतं आणि मिलनानंतर लगेच 5-7 दिवसांनी अंडे देण्यासाठी हे भुंगेरे पुन्हा एकदा परत जमिनीमध्ये निघून जातात, त्या ठिकाणी अंडे देतात। आणि अशा प्रकारे त्यांची आळी कोशावस्था, त्यानंतर भुंगेरे अवस्था ज्याला आपण प्रौढ अवस्था म्हणतो, आणि त्यानंतर परत अंडी, असे 4 फेजेस एका वर्षात कंप्लीट होतात। आणि जन्म देण्याचा रेट यांचा खूप मोठा आहे। ज्या उसामध्ये किंवा ज्या पिकामध्ये अन्नद्रव्य किंवा जास्त पाणी चांगलं असेल किंवा ज्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर चांगला आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या आळींचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। आणि यांना कंट्रोल जर करायचा असेल तर खरं तर पाहिलं गेलं तर बाकीचे सगळे यांचा जो जीवनक्रम आहे, एक वर्षाच्या जीवनक्रमामध्ये कमीत कमी 3 अशा स्थिती आहे का 3 स्थिती या जमिनीत होतात, पण 1 स्थिती अशी आहे की ती जमिनीच्या बाहेर असते। ती अशी आहे की ती जमिनीच्या बाहेर असते आणि ती स्थिती म्हणजे भुंगेरे अवस्था। या भुंगेरे अवस्थेत जर आपण त्यांना कंट्रोल करू शकलो, त्याचबरोबर जर त्यांना आपण मिलन होण्यापासून थांबू शकलो तर नक्कीच यांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपल्याला खूप फायदा होऊ शकतो। आणि हा फायदा जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत। नियोजनामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। नियोजनामध्ये आपल्याला काय करता येईल, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे का ज्या जमिनीमध्ये पीक काढणीनंतर ज्या प्रक्षेत्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला भुंगेरे किंवा आळ्या दिसून येत असतील, खोल नांगरट करणं, नांगरट केल्यानंतर त्या आळ्या उचलून घेणं, त्यांना एकतर खुरप्याने किंवा तारीनं फुचकून मारणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय। दुसरं म्हणजे त्या आळ्या उचलून आपण रॉकेलच्या द्रावणात टाकू शकतो। 2 ते 3 लिटरचं पाणी बनवायचं, त्याच्यामध्ये 20 ते 25-30 ml रॉकेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये या आळ्या टाकून द्यायच्या, सफोकेशन होऊन त्या मरून जातात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं, एक खोल नांगरट आहे, आळी उचलणं आहे। दुसरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट करता येईल का, ज्यावेळेस 5 ते 6 दरम्यान ते भुंगेरे ज्यावेळेस मिलनासाठी येतात तर मिलनाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या प्रक्षेत्राच्या आजूबाजूला एका साईडला कुठेतरी जिथे एखादं चांगलं झाड असेल, ज्या झाडावर समजा निंबाचं झाड असेल तर त्याच्याखाली 2x3 meterचा एवढा खड्डा खंदायचा आणि त्या खड्ड्याच्या वरती किंवा तुम्ही एखादं असं पातेलं पण घेऊ शकता, त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा खड्डा जर खणलेला असेल तर प्लॅस्टिकचा कागद, त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये रॉकेल किंवा तुम्ही एखादं कीटकनाशक टाकू शकता आणि वरती पिवळ्या कलरचा लाईट ट्रॅप लावून द्यायचा किंवा बल्ब लावून द्यायचा आणि त्या प्रकाशाच्या दिशेने ते भुंगे आले आणि त्याच्यात पडून ते मरतात। जेणेकरून होईल काय, जेणेकरून त्यांचं जे मिलन आहे ते मिलन थांबेल आणि पुढच्या पिढ्यात निर्माण होणार नाही। शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट काही एकाने करण्याची गोष्ट नाही आहे। एखाद्या ठिकाणी जर भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या गोष्टी जर केल्या तर नक्कीच चांगल्या पद्धतीने याचा कंट्रोल आपल्याला करता येऊ शकतो। वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर 15 जूनच्या अगोदर किंवा 15 जूनच्या अगोदर आणि 15 मेच्या नंतर या जो 1 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला या कंट्रोल मेजर्स करणं खूप सोपं जाऊ शकतं। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आपण जैविक नियंत्रणाकडे वळू। जैविक नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेटराझियम ॲनासोप्ली ही जी महत्त्वाची बहुभक्षीय म्हणजे एंटमोपॅथोजेनिक फंगस आहे, ही फंगस खूप चांगल्या पद्धतीनं काम करते। तिच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रति लिटरला 10 ग्रॅम किंवा प्रति लिटरला 5 ग्रॅम किंवा शेणखतामध्ये मिसळून या पद्धतीनं आपण त्याची ड्रेंचिंग किंवा पाटपाण्याने सोडताना ती सोडून देऊ शकतो किंवा शेणखतामध्ये मिसळून ती फोकून देऊ शकतो। आणि त्यांनी पुढे जाऊन चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा कंट्रोल आपल्याला आळ्या थांबवण्यामध्ये करता येऊ शकतो।
दुसरं म्हणजे एक प्रकारचा बॅक्टेरिया होतो बॅसिलस पॅपिली नावाचा. हा बॅसिलस पॅपिली नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा ज्यावेळेस ती फंग जे आळ्या त्या खातात माती किंवा मातीद्वारे ते खाऊन घेतले जातात त्यांच्यावर फवारणीनंतर, तर ते आतल्या बाजूला त्या आळ्यांना कमकुवत करण्याचं काम करतात, त्यांची जी पचन व्यवस्था त्यांना सडवण्याचं काम करतात आणि आळ्यांचं कंट्रोल होऊ शकतं. त्यानंतर हेट्रोहॅब्डिकस इंडिकस नावाचे काही सूत्रकृमी आहेत, या सूत्रकृमींचा स्प्रे केला जाऊ शकतो. 10 लिटरला 15 ml घेऊन एवढ्या पद्धतीनं जर आपण त्याचा स्प्रे घेतला किंवा पाटपाण्याने सोडलं तरी खूप चांगल्या पद्धतीनं हेट्रोहॅब्डिस इंडिकस या सूत्रकृमीचा वापर करून आपण ह्या हुमण्या आळीच्या आळ्या नियंत्रित करू शकतो. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं 3 नंबरची महत्त्वाची गोष्ट अशी आपल्याला लक्षात येईल का, आपण आपल्या प्रक्षेत्रामध्ये निंबोळी पेंडीचा वापर करू शकतो, जेणेकरून निंबोळी पेंडीमुळे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सूत्रकृमी आपल्या या हुमणी आळींचं नियंत्रण करताना दिसून आलेलं आहे. का बगळा असेल, चिमणी असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, हे जे नैसर्गिक शत्रू आहे या नैसर्गिक शत्रूंना या आळ्या खायला खूप आवडतं. कोंबडी असेल तर ह्या ज्या नैसर्गिक शत्रूंचं जर आपण संगोपन केलं, त्याच्यानंतर साप असेल, उंदीर असेल, हे सगळं खाऊन घेतात आणि ते खाऊन घेतल्यामुळे त्या आळ्यांचं कंट्रोल होऊ शकतं. यांच्या नियंत्रणाकडे, यांच्या संगोपनाकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. रासायनिक नियंत्रणामध्ये फिप्रोनिल 0.3% हे प्रति एक हेक्टरी आपल्याला 33 किलो वापरता येऊ शकतं. त्यामध्ये ते जमिनीमध्ये रासायनिक केमिकल टाकणं खूप वाईट आहे, त्याने आपल्या जमिनीची प्रत खराब होते. पण ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला याचा प्रादुर्भाव दिसतो आहे तिथं काही गोष्टी करणं अनिवार्य ठरतं. CIBRC म्हणजे सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड यांनी काही कीटकनाशकांना मान्यता दिलेली, त्या कीटकनाशकांचा उपयोग आपण या आळीच्या कंट्रोलसाठी केला जाऊ शकतो. ऊस पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिप्रोनिल 0.3% या पद्धतीचं एक मार्केटमध्ये रसायन येतं, त्या रसायनाचा उपयोग प्रति हेक्टरी आपण 33 किलो हा जमिनीमध्ये मिसळण्यासाठी ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे तिथं मिसळून तुम्ही करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लिसेंटा नावाने एक मार्केटमध्ये एक प्रोडक्ट येतं, त्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोपीड असे 2 घटक त्यामध्ये आहेत आणि प्रति हेक्टरी आपल्याला त्याचा उपयोग हा 500 ग्रॅम केला जाऊ शकतो. पाटपाण्याने म्हणजे प्रति एकरी आपल्याला हे 200 ग्रॅम वापरता येऊ शकतं. पाटपाण्याने ज्यावेळेस आपण पाणी सोडतो त्यावेळेस एखाद्या आपल्या हातपंपाला त्याची तुटी काढून, पुढं स्प्रेअरची तुटी काढून त्याद्वारे ते पाणी सोडून द्यायचं, जेणेकरून ते रसायन त्या कीटकापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तो कीटक आपल्याला कंट्रोल करता येईल आणि हुमणीपासून आपण आपल्या पिकाला वापरू शकू. पण एकात्मिक कीड नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला या आळीचा प्रादुर्भाव थांबवता येऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती अजून हवी आहे याबद्दल तुम्ही मला नक्कीच सांगा. मी तुम्हाला नक्कीच याबद्दलच्या अनेक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. धन्यवाद.